वेलकम टू द सपना झोम स्क्रीन चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 8वीचं गणिताचं प्रकरण 3 घातांक व घनमूळ याच्यातला सराव संच 3.3 पाहणार आहोत. तर या सराव संच 3.3 मध्ये जी गणित आहेत ती बघूयात. आता कशी आहेत, खालील संख्यांची घनमूळे काढा. संख्या दिलेली 8000 आणि 8000 आपल्याला घनमूळ काढायचं आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल, आधी आपल्याला 8000 अवयव पाडायची. उभ्या मांडणीच्या पद्धतीने आपण अवयव पाडूयात. आधी आपण काय करूया, इथे 8000 ही संख्या लिहून घेऊया. मग आता 8000 छोट्या छोट्या आपल्याला जी कोणती मूळ संख्या तिने आपण भाग देतो का बघायचं. तर 2 भाग जातो का, तर जातो. शेवटी 0 आहे समसंख्या, म्हणून 2 भाग जातो. मग कितीचा भाग लागणार सांगा मला. 2 भाग लावणं सोपं असतं ना, वरच्या संख्येची निम्मी करायची. 4000 झालं. आता या संख्येला परत 2 भाग जातो का, जातो. ओके, ह्याला म्हणतात आपले मूळ अवयव काढण्याची पद्धत. ओके, उभ्या मांडणीची. तर काढूया, 4000 भाग दिला, उत्तर आलं 2000. 2000 भाग दिला, परत 2 द्यायचा. छोट्या छोट्या मूळ संख्येने भाग जातोय तो परत देत राहायचा. जेव्हा 2 जाणार नाही तेव्हा 3 देणार, किंवा 5 देणार, किंवा 7 किंवा 11 अशा पद्धतीने थोडी थोडी मोठी मूळ संख्या घेत जायचं. पण आता 2000 पण भाग जागतो, कितीचा लागतो, 1000. 1000 परत भाग लागतो 2, कितीचा लागतो, 500. बरोबर ना, 500 परत 2 भाग लागतो, किती होणार, तर 250. 250 परत 2 भाग लागतो, किती होतात, 125. आता झाली विषम संख्या आली ना शेवटी. आता 2 भाग नाही लागणार. मग 2 नंतरची संख्या कोणती, 3 लागतो का भाग, तर नाही लागत 3 भाग, पूर्ण भाग 3 लागत नाहीये. मग कोणती संख्या घेऊया, 5 घेऊया. 5 भाग लागतो ना, मग किती लागतो का, 5 × 2 = 10, उरले 2, 5 × 5 = 25. 25 भाग लागला, मग परत 5 भाग लागतो बघा, 5 × 5 = 25. ओ, परत 5 भाग लागतो, 5 × 1 = 5. 1 आलं म्हणजे आपला भाग संपला. ओके, 1 येईपर्यंत भाग द्यायचा असतो कुठल्या पण संख्येला. आता आपल्याला काय मिळाले, तर मूळ अवयव मिळाले सगळे. ओके, तर मूळ अवयव काय काय मिळाले बघा, 2 × 2 × 2 × 2 × 2 × 5 × 5 × 5 हे मूळ अवयव आहे. इथे आपण एम लिहूयात, तर 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2. मी 3 ग्रुपमध्ये का मोजतोय, कारण आपल्याला घनमूळ काढायचे. ओके, मग 5 × 5 × 5. आता काय करायचं बघा, इथे साधी स्टेप समजून घ्या. इथे काय आहेत, 2 किती वेळा आला, 3 वेळा आला. हा 2 किती वेळा आला, 3 वेळा आला. हा 5 किती वेळा, 3 वेळा. ह्याला आपण असं लिहू शकतो का, हे 2 × 2 × 2 आपण 2 घन लिहू शकतो का, हो. मग परत ह्याला आपण 2 घन लिहू शकतो का, तर लिहू शकतो. आणि परत याला आपण 5 घन लिहू शकतो का, लिहू शकतो, गुणाकाराच्या रूपात आहे. मग आता मला सांगा, आपल्याला काय करायचं, याचं घनमूळ काढायचं 8000. 8000 घनमूळ कसं लिहितं, इथे इथे घनमुळात 8000. ओके, तर 8000 व्हॅल्यू आपल्याला मूळचं अवयवांची ही मिळालेली आपल्याला. मग आपण याला घनमुळात असं मांडू शकतो का, तर घनमुळामध्ये 8000 व्हॅल्यू ही आहे की नाही. मग इथे घनमुळात 8000 आहेत, तर घनमुळामध्ये 2 × 2 × 2 × 5 अशी मांडणी केली. बरोबर, मग आता काय करायचं, तर हे 3 घन आहे, एकत्र करू शकतो का, तर घनमुळामध्ये 2 × 2 × 5 या कंसाचा घन अशी मांडणी करू शकतो का, करू शकतो ना. सिंगल सिंगल लिहिलं काय आणि कंस करून एकत्र लिहिलं काय. तर आता बघा, हे घनमूळ आणि हा घन एकमेकांना कट झाले, तर उरलं काय, 2 × 2 × 5. याचाच अर्थ आपलं उत्तर किती आलं, तर 5 × 2 = 10 आणि 10 × 2 = 20. उत्तर आपलं आलेलं 20. तर 8000 घनमूळ किती आपलं, तर 20 आहे. ओके, चला पुढचं गणित सोडवूयात. आपण संख्या दिलेली आहे 729. आता 729 आपण अवयव काढायचे ना बघा. 729 लिहिले, मूळ अवयव काढूया आपण याचे. मग कितीने भाग लागेल सांगा 729 पहिला भाग. 2 लागतो का, 2 नाही लागत. मग 3 लागतो का, 3 भाग सहज जातो बघा. 7 × 2 = 9, 9 × 9 = 18, 18 भाग लागतो 3 म्हणजे या संख्येला पण लागतो. मग 3 भाग दिला तर किती होतो, 3 × 2 = 6, 3 × 4 = 12 आणि 3 × 3 = 9. बरोबर, 243 भाग लागतो. परत 3 भाग लागतो बघा. मग 3 × 27 = 3 × 8 = 24 आणि 3 × 1 = 3 = 81 भाग लागला. परत 3 भाग लागतो बघा, 3 × 2 = 6 आणि 3 × 7 = 21 भाग लागला. परत 3 भाग लागतो, कितीचा लागतो बघा, 3 × 9 = 27. परत 3 भाग लागतो, 3 × 3 = 9 आणि परत 3 भाग लागतो, 3 × 1 = 3. इथपर्यंत आले लक्षात सगळ्यांच्या,
ओके बघा काय केले आपण, मूळ अवयव काढले. मूळ अवयव काय मिळाले त्याचे, तर 3 × 3 × 3 × 3 × 3 × 3. ओके आता याला आपण असं लिहू शकतो का, कस तर 3 चा घन × 3 चा घन. घनमूळ काढायचं ना, मग 3 3 चेच ग्रुप करावे लागतात गुणाकारातले. मग आता मला सांगा घनमुळामध्ये 729 बरोबर किती होणार, घनमुळामध्ये 3 चा घन × 3 चा घन. यालाच आपण असं लिहू शकतो का, घनमुळामध्ये 3 × 3 कंसाचा घन. मग आता हा घनमूळ आणि हे घन कट झाले, उरले किती, 3 × 3. मग 3 3 किती होतात, तर 9 9 आपलं उत्तर आहे. बरोबर, चला पुढचं गणित बघू. आता आपण तिसऱ्या गणितातली संख्या आहे 343. काय करायचं, 343 चे मूळ अवयव पाडायचे. सांगा पहिला भाग कोणी लागेल, तर 2 ने नाही लागत, 3 ने पण नाही लागत. बघा कारण 3 आणि 3 6 6 4 10 10 ला 3 ने भाग जात नाही, संख्येतल्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात नाही, म्हणून 3 ने भाग जाणार नाही. 3 च्या नंतरची संख्या कोणती, 5 5 ने पण जाणार नाही, कारण शेवटी 5 किंवा 0 नाहीये, याचा अर्थ 5 ने पण भाग जात नाही. आपल्याला कसोट्या पाठ येत ना सगळ्या, मग आता 7 ची कसोटी. चला 7 ने भाग देऊन बघू आपण, तर कितीचा लागतो बघा, 7 × 14 7 3 7 4 28. ओके किती उरले, 6 उरले, 63. मग 7 9 63 बरोबर लागला, कितीचा भाग लागला, 7 चा भाग लागला. आता परत 7 चाच भाग लागतो बघा, 7 7 49 आणि परत 7 चा भाग लागतो, 7 1 7. हो की नाही, म्हणजे इथे आपण ह्या 343 ला कसं लिहू शकतो बघा, 7 × 7 × 7. याचाच अर्थ आपण ह्याला कसं लिहू शकतो, हा 7 चा घन असं पण लिहू शकतो की नाही. बरोबर, मग आता मला सांगा वर्गमुळामध्ये 300 घनमुळामध्ये 343. ओके घनमुळ आहे ते, तर घनमुळामध्ये 343 किती होतात, तर घनमुळामध्ये 7 चा घन. तर बघा घन घन कट झाले, उरले किती, फक्त 7. आपलं उत्तर हेच आहे ना, काही गुणाकार वगैरे करायची गरज नाही, कारण इथे एकच संख्या आली होती. चला पुढचं गणित बघू आता आपण, चौथं गणित. पुढची संख्या दिलेली आहे वजा 512. आता वजा 512 जरी त्याचं घनमूळ काढायचं असलं ना, ते वजा चिन्ह थोडा वेळ साईडला ठेवूया आपण, फक्त 512 चे अवयव पाडूया. ओके मग 512 चे आपण अवयव पाडूया. बघा 2 ने भाग लागतो, काय लागतो, 256 चा भाग लागतो. 512 चे निम्मे 256, 256 ला परत 2 ने भाग लागतो, 128 चा भाग लागतो. 128 ला परत 2 ने भाग लागतो, 64 चा भाग लागतो. 64 ला परत 2 ने भाग लागतो, 32 चा. परत 2 ने भाग लागतो, 32 चे निम्मे किती, 16 16 × 32 असतात ना. मग 16 ला परत 2 ने भाग लागतो, 16 चे निम्मे 8. मग 8 ला परत 2 ने भाग लागतो, 8 चे निम्मे 4. परत 4 ला 2 ने भाग लागतो, 4 चे निम्मे 2. परत 2 ला परत भाग लागतो, 1 चा. आलं लक्षात, तर बघा किती टप्पे आले इथे. ओके मग आपण याला असं लिहू शकतो का, तर 2 × 2 × 2 बघा 9 वेळा आलेत की नाही, 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2. साधारणपणे आपल्याला जी दिलेली गणित आहेत ना, त्याच्यामध्ये कोणताही गुणाकार 3 वेळा मिळतो आपल्याला. मग याला आपण असं लिहायचं का, 2 चा घन × 2 चा घन × 2 चा घन. ओके ना, मग आपल्याला प्रश्न काय विचारला होता, तर आपण आधी काय करायचंय, मी काय बोललो होतो, वजा चिन्ह साईडला ठेवू, घनमूळ काढू कशाचं, आपण 512 चं. ओके काय येणार ते सांगा, मग घनमुळामध्ये 2 चा घन × 2 चा घन × 2 चा घन. मग आता बघा हे सगळ्या कंसाचा घन लिहू शकतो की नाही आपण, म्हणजे एकदाच लिहायचं, 2 × 2 × 2 आणि ह्याचा घन. मग हा घन घन कट करायचा, उरलं किती, 2 × 2 × 2. याचं उत्तर किती आहे, 2 × 2 = 4 4 × 2 = 8. 8 हे उत्तर आले कशाचं, तर घनमुळामध्ये 512 चं उत्तर आलेलं आहे. आता वजा 512 चं उत्तर पाहिजे की नाही, मग घनमुळामध्ये जर ते वजा 512 असतील तर उत्तर काय असणार आहे, वजा 8. सिंपल आहे उत्तर आपलं, झालेलं आहे काढून. पुढचं गणित बघूया आता, पाचवं गणित आपण. आता चौथ्या गणितात संख्या काय दिलेली आहे, तर 2744 पण वजा 2744. वजा चिन्हाला थोडा वेळ साईडला ठेवूया आपण, 2744 चे अवयव पाडू आपण, मूळ अवयव पाडू. बघा 2 ने भाग दिला, कितीचा भाग लागतो,
1372 म्हणजे 1372 भाग लागला, परत 2 ने भाग देऊ कितीचा भाग लागतो 686 भाग लागतो, परत 2 ने भाग देऊ किती लागतो 343 भाग लागतो, परत 2 भाग नाही लागणार, आता कितीचा भाग लागतो 3 पण नाही लागत, 5 पण नाही लागत, आता डायरेक्ट 7 भाग लागतो, मग 7 × 49 बरोबर 343। ओके मग 49 आले, मग परत 7 भाग देऊ किती लागतो 7 × 7 = 49, मग परत त्याला 7 भाग देऊ, मग 7 × 1 = 7, लक्षात आलं 2 × 2 = 2 आणि 7 × 7 = 7 अवयव मिळाले, म्हणजे इथे असं इथे का 2 × 2 × 2 × 7 × 7 = 7 हे अवयव आपल्याला मिळालेले। ओके मग यालाच आपण कसं लिहू शकतो, तर 2 चा घन × 7 चा घन बरोबर। मग आता आपल्याला काय काढायचं होतं, तर घनमुळामध्ये 2744 काय करायचं, 2744 आधी घनमूळ काढून घ्यायचं आणि मग त्याला वजा चिन्ह लावायचं, ह्याला असं लिहिता येईल का घनमुळामध्ये 2 चा घन × 7 चा घन। आता याचाच अर्थ काय होतो, घनमुळामध्ये 2 × 7 = 7 आहे की नाही, घन घन कट झाले, उत्तर किती आलं 2 × 7 आणि 7 × 2 = 14, हे 14 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे कशाचं, 2744 घनमुळाचं। मग आता मला सांगा, जर वजा बघा वजाचं काढायचंय तर काय करायचं, फक्त वजा चिन्ह देऊन टाकायचं, वजा 2744 त्याचं उत्तर किती येणार, वजा 14। सोपं आहे की नाही, चला पुढचं गणित बघू आपण। आता हे 6वं गणित आहे, संख्या काय दिलेली बघा 32768, अवयव पाडावेच लागणार आपल्याला मूळ अवयव, मग आधी आपण ही संख्या लिहूया इथे बघा 32768, गणित फक्त लेंदी आहे, हे सोपं आहे, काय अवघड नाही। बघा याला भाग द्यायचा, पहिला भाग 2 लागणार आहे, निम्म करायचं किती होतं निम्म, तर 16384, 16384 भाग लागला, त्याच्यानंतर परत 2 भाग द्या, निम्मे करायचे किती होतात 8192। ओके परत 2 भाग द्या, परत निम्मे करा, किती होणार 4096। ओके परत 2 भाग द्या, परत निम्मे होणार 2048। ओके परत 2 भाग द्या, निम्मे करा 1024, परत 2 भाग द्या 512, परत 2 भाग द्या किती होणार 256, परत 2 भाग द्या 128, परत 2 भाग द्या 64, परत 2 भाग द्या 32, परत 2 भाग द्या 16, परत 2 भाग द्या 8, परत 2 भाग द्या 8 किती निम्मे 4 दिसायचे बंद झाले माहिती, परत 2 भाग द्या किती होणार 2, परत 2 भाग द्या 1, आलं लक्षात किती सोपं आहे, फक्त 2 भाग होता, काही अवघड संख्या नव्हत्या शोधायच्या। मग आता ह्याला आपण कसं लिहू शकतो बघा, तर मी जी अख्खी मांडणी होती ना 2 2 2 2 2 2 15 वेळा नाही मांडत मी, डायरेक्ट मी इथे लिहितो 2 चा घन × 2 चा घन × 2 चा घन। ओके गुणिले 2 चा घन × 2 चा घन 5 वेळा लिहिलं, बघा 15 वेळा आले होते की नाही 2, मग 2 चा घन म्हणजे 3 वेळा 2 झाले। ओके मग 3 × 3 = 3 × 7 × 3 × 9 × 3 = 15 झाली मांडणी पूर्ण 5 वेळा। मग आता काय करायचं याला आपण, तर जर आपल्याला घनमुळामध्ये 32768 जर आपण लिहिले तर काय होणार, ते घनमुळामध्ये 2 चा घन 2 चा घन 2 चा घन 2 चा घन सगळ्या घन घन आहेत ना, याला एकत्रच कंसात टाकू आपण, 2 × 2 × 2 × 2 × 2 कंसाचा घन, घनमुळाला घनमूळ कट, घनमुळला घन कट झाला, उरलं काय 2 चा 5 वेळा गुणाकार, 2 × 2 × 2 × 2 × 2 आहे की नाही, मग करा 5 वेळा गुणाकार, 2 × 4 = 4 × 8 × 8 × 16 = 16 × 32 उत्तर किती आलं आपलं 32 हे आपलं उत्तर आहे। गणित लेंदी होतं पण सोपं होतं। मित्रांनो सराव संच 3.3 मधला पहिला प्रश्न मी सोडवलेला आहे, दुसरा प्रश्न मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सोडून दाखवतो, कारण व्हिडिओची लेंथ वाढत चाललेली आहे खूप आणि दुसरा प्रश्न पण मोठा आहे, तर तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडून दाखवतो। जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या इयत्ता 8वीची गणिताची प्लेलिस्ट पण तुम्ही चेक करू शकता। धन्यवाद।